पुण्यात कल्याणी नगरमध्ये झालेल्या हिट अँड रन प्रकरणी अल्पवयीन आरोपीला जामीन देण्यात आलाय. रविवारी पहाटे कल्याणी नगर परिसरात भीषण अपघात झालाय. एका बिल्डरच्या अल्पवयीन मुलानं आलिशान कारनं दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण तरुणीला चिरडलंय. यामध्ये इंजिनियर असलेल्या अनिस औदिया आणि अश्विनी कोस्टा यांचा जागीच मृत्यू झालाय. या प्रकरणात अल्पवयीन मुलासह त्याच्या वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. या अपघाताबाबत आता पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठा खुलासा केलाय. त्यांनी नेमकं काय सांगितलंय पहा. झालं त्याच्यात 15 आरोपी लगेच सुटल्यामुळे एक नाराजी आहे, संताप आहे लोकांमध्ये. तर पोलीस काय ऍक्शन घेतली? बरोबर आहे, या प्रकरण जे अत्यंत गंभीर अत्यंत संवेदनशील हे प्रकरण काल अर्ली मॉर्निंग आवर्स लेट नाईट आवर्स मध्ये जे काल घडला होता त्या पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने ही प्रकरण घेऊन मध्ये 304 अ चे गुन्हा दाखल होतो. या प्रकरणात प्रथम दर्शनी स्थित घटनाक्रम बघितल्यानंतर 304 अंतर्गत डेफिनेशन मध्ये येत असल्यामुळे या जुवेनाईलला एडल्ट साठी ट्राय करायची परवानगी द्यावी, जेणेकरून आम्ही संबंधित न्यायालय करून त्यांचे एडल्ट चे गृहित धरून त्यांना PCR चे हे करून त्याच्यावर पुढील कारवाई करू. आमचे ऍप्लिकेशन जे हिनस क्राईम बद्दलची ऍप्लिकेशन जी कोर्टात दाखल करण्यात आली होती त्यामध्ये माननीय न्यायालयाने ती सीन आणि फाईल्ड अशा प्रकारचे त्यावर आमचे ऍप्लिकेशन रिजेक्ट केला. आणि जे निरीक्षण गृहीला पाठवायची आमची जे ऍप्लिकेशन होती त्यामध्ये ते अग्री न होता त्यांना बेलवर सोडले आणि काही कंडिशन्स त्यामध्ये टाकलेले आहे. या आमची एकदमच भूमिका होती की ही अत्यंत हीनस क्राईम आहे, जेने ज्यांचे वरून एक एक असुरक्षितचे वातावरण निर्माण झालेली आहे आणि दोन इनोसेंट लोकांची लाईफ गेलेली आहे, म्हणून हीनस क्राईमला ट्रीट करावी. ती ऍप्लिकेशन आमची मान्य कोर्टाने नाही केलेली आहे. आज आम्ही त्याचे आदेशाविरुद्ध सेशन कोर्टला अपील फाईल करत आहे आणि सेशन कोर्टाला आमची प्रयत्न राहील की त्यांना हिनस क्राईम असल्यामुळे त्यांना ऍडल्ट सारखे ट्रीट करू द्या. आता याचे व्यतिरिक्त या प्रकरणात जे गार्जियन मीनिंग द जे फादर होते जुळाव केले म्हणून सेक्शन 75 जुवेनाईल जस्टिस ऍक्ट त्यांच्या विरुद्ध अप्लाय होतो. तसे ज्या बार आणि इस्टॅब्लिशमेंटनी जुवेनाईल्सला दारू अलाउ केली ते 77 जुवेनाईल जस्टिस ऍक्ट होतात. ते दोन्ही कलमा अंतर्गत हे फादर आणि जे इस्टॅब्लिशमेंटचे मॅनेजमेंट आणि मॅनेजर्स आहे त्यांच्या विरुद्ध काल गुन्हा दाखल वेगळा गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे आणि त्याचे तपास क्राईम ब्रांचकडे ट्रान्सफर करण्यात आलेली आहे. सांगण्याची अर्थ अशा आहे की या प्रकरणामध्ये प्रोफेशनल दृष्टिकोनातून कायद्यानी दिलेली अधिकार आणि कायद्याची प्रोव्हिजनचे अनुषंगाने सर्वोत्परी स्टँड भूमिका प्रयत्न आलेली आहे. या केसची तपास कालच ACP दर्जाचे अधिकारीकडे हँडओव्हर करण्यात आली होती, ज्यांच्यामुळे एक वॉटर टाईट केस ज्यामध्ये जे काही इन्व्हेस्टिगेशन जे काही एव्हिडन्स कलेक्ट करायची ती सगळे एव्हिडन्स कलेक्शन करायची दृष्टिकोनातून ती उपाययोजना पण करण्यात आलेली आहे. स्पेशल काउन्सिलची या प्रकरणात नियुक्ती करून या केसमध्ये आरोपीला सजा होईल यासाठी आमच्याकडून प्रयत्न सुरू आहे. कल्याणी नगर परिसर सुरू आहे, 90% सुधार दिसून आलेली आहे. ज्या ज्या वेळी एबेरेशन दिसते त्या त्या वेळी अशा प्रकारचे एस्टॅब्लिशमेंट वर मागचे 2-3 महिन्याचे काळात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे. आता याचे आणखी कसे सुधारता येईल, असे आणखी कसे पब्सचे आतमध्ये आणि बाहेरचे बाजू डिसिप्लिन आणता येईल याबद्दल एक डिटेल आमची काल आणि आज आमचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा झालेली आहे. त्याबद्दल वेगवेगळे स्टेप्स ऑलराऊंड द वीक आणि पर्टिक्युलरली फ्रायडे आणि सॅटर्डेचे वीकला काय काय आणखी उपाययोजना ट्रॅफिकचे दृष्टिकोनातून ड्रंक अँड ड्रायव्हिंगचे दृष्टिकोनातून नो पार्किंग त्या एरियात इन्फोर्स करण्याच्या दृष्टिकोनातून
एक्साईज सोबत मिळून अंडर एज ड्रिंकिंगवर एक्साईज कडून कसे कारवाई करता येईल या वेगवेगळ्या विषयावर आमची चर्चा झालेली आहे. आज काही डेलिगेशन आम्हाला भेटले, काही डेलिगेशन भेटणार आहे, त्याच्याशी चर्चा करून बाकी कल्याणी नगर रेसिडेंट असोसिएशन सोबत आमची 3-4 वेळा याची पूर्वी बैठक झालेली आहे. परत अशा प्रकारचे जे रेसिडेंट असोसिएशन आहे त्यांच्याशी चर्चा करून काय काय प्रोएक्टिव्हली भूमिका पोलिसांना घेण्यात येईल जेणेकरून अशा प्रकारचे घटनाची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. नंबरलेस गाडी कुठेच नाकाबंदी, नंबरलेस गाडी ही शोधण्याची विषय आहे की त्यामध्ये टेम्पररी नंबर प्लेट कधी इश्यू झाला होता, टेम्पररी नंबर प्लेट कधीपर्यंत होता आणि कधी गॅरेज मधून बाहेर कधी कधी पडले, ते ANPR कॅमेराज जे आमचे आहे त्यावरून ब्लँक नंबर प्लेटचे रिकग्निशन वरून आम्ही त्याच्याबद्दल पण तपास करत आहे. जे त्यामध्ये डीलर ज्यांनी गाडी विदाऊट नंबर प्लेट बाहेर काढली त्यांच्या विरुद्ध पण यामध्ये कारवाई होणार आहे, ती पण आम्ही दखल घेतलेली आहे. अपघाताला गती देण्याच्या दृष्टिकोनातून वेगळी टीम स्थापना करण्यात आलेली आहे. अपघाताच्या रात्री सर, अपघाताच्या रात्री काही आमदार आणि राजकीय नेत्यांनी पोलिसांचा दबाव आणला, पोलिसांनी नातेवाईकांना दमबाजी केली असाही आरोप होतो, नेमकी काय वास्तू? मी ऑलरेडी या विषयावर ACP ला DCP ला CCTV फुटेज पूर्ण पोलीस स्टेशनची आणि घटनास्थळ प्रकरणात पोलीस कायद्याचे बाजूला डायव्हर्ट होऊन काय निर्णय घेतील अशा कोणीही मनात संभ्रम ठेवू नका. आम्ही रिपीट करतो, इवन ऍट द कॉस्ट ऑफ रिपिटिशन आम्ही स्ट्रेट स्पष्टपणे सांगतो की या प्रकरणात कायद्याने दिलेली अधिकार आणि कायद्याची प्रोव्हिजन मध्ये कोणीही या विषयावर चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत की पोलिसांना आणखी या कलम लावायला पाहिजे होता किंवा हे भूमिका घ्यायला पाहिजे होता, आम्ही तयार आहोत. जी काही कारवाई झालेली आहे ते कायद्याची चौकटीत राहून पूर्णपणे जोरात करण्यात आलेली आहे. ट्रीट होत नाही तोपर्यंत कोणताही अशा वक्तव्य जेणेवरून त्यांचे आयडेंटिफिकेशन समोर येईल तसं काही वक्तव्य करता येत नाही, परंतु एक्झॅक्ट नेम्स आम्ही FIR आपल्याला शेअर. एक प्रश्न उपस्थित, खरंच अल्कोहोल करत आहे, 12वीची परीक्षा दिली होती तो अल्कोहोल होता का? ही मुद्दा समोर आलेली आहे, एका बर्थ सर्टिफिकेट जे आमच्याकडे आलेली आहे ते आम्ही बघितलेले आहे, त्यामध्ये एज जुवेनाईल दिसते. आता आम्ही टीम्स आमची ऑलरेडी एका कॉलेजला जिथून ते 10th आणि 12th पास झालेले आहे ती टीम्स ऑलरेडी आमची सकाळी आहे कोटात. कोटाचे दोन्ही रिपोर्ट मध्ये चौथा लाईन जर आपण वाचले, मद्य प्राशन करून वाहन चालवत होता स्पष्टपणे नमूद आहे, ती रिपोर्ट पण आम्ही आपल्याला प्रेसला आम्ही शेअर करतो. क्लिअरली आम्ही नमूद केलेले आहे की ते मद्य प्राशन करत होता, CCTV फुटेज मधून स्पष्ट आहे की ते मद्य प्राशन करत होता, मद्य प्राशन करून वाहन चालवत होता ही स्पष्ट आहे, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही. आम्ही कोर्टाला ही सर्व बाबी आज अपील मध्ये जे आम्ही अपील फाईल करत आहे त्यामध्ये आम्ही नमूद करतो. आमची दोघे वडिला त्यांचे फॅमिली मेंबर्सशी आमची भेट होऊ शकलेली नाही, आम्ही त्याच्याशी DCP आमचे कॉन्टॅक्ट मध्ये आहे, नक्कीच आम्ही त्यांना जर असतील तर आम्ही नक्कीच त्यांना भेटू. पुण्यामध्ये बारच्या वेळेचा मुद्दा उपस्थित होईल की दीड नंतर देखील सुरू राहतात, कारण जे मुलं बाहेर पडले होते 2:30 बाहेर पडले होते, दीड नंतर देखील पब सुरू होते. एक्झॅक्ट आम्ही आपल्याला सांगितले जशा नाही अशा आम्ही त्यावेळी डेलिगेशनला सांगत होते, यामध्ये जे एस्टॅब्लिशमेंट आहे जे CCTV फुटेजेस त्यांचे DVR वरून जप्त करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने अशा दिसते की 1:15 व्हिडिओमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी तिथे दिसते, 1:45 क्लिपमध्ये अत्यंत 2-4 लोक त्यामध्ये फिरत दिसत आहे, तरी पण ती DVR स्टॅम्पर्ड करण्यात आली आहे किंवा कसे याबद्दल एक वेळा फॉरेन्सिक एक्झामिनेशन करत आहे. एक्झॅक्ट कोणता टाइमला म्युझिक स्टॉप झाली आणि कोणता टाइमला एक्झॅक्टली लोक बाहेर पडले हे कॅमेराज वरून स्पष्ट होईल,
या प्रकरणात जे ऑनलाईन पेमेंट जे क्लायंट्सनी जे जुवेनाईल अक्युजनी एस्टॅब्लिशमेंट्सला केलेली आहेत याचे पण डिटेल्स हस्तगत करण्यात आलेली आहे, ज्यावरून पण स्पष्ट आहे की मद्य प्राशन त्यांनी केलेली आहे. त्यांनी ऑनलाईन पेमेंट कोझी हॉटेलला कोझी रेस्टॉरंटला त्यांनी केलेली आहे. किती एक्झॅक्टली मद्य प्राशन केली, किती वाजता पेमेंट केली, ती सगळे डेटचे भरपूर पूर्वीचे आहे. त्याच्यानंतर ते दुसरा एक पबला गेल्याची समोर आलेली आहे बाब, त्यांचे पण ते डेटचे पूर्वी झाली होती. आम्ही आपल्याला स्पष्ट करू इच्छितो की 1:30 वाजताची जी सॅक्रोसँक टाइम लिमिट आहे फॉर सर्व्हिस ऑफ अल्कोहोल, याची 100% अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे प्रयत्नशील आहे आणि हे आमची प्राथमिकताची इश्यू आहे. जर आपण बाय एंड लार्ज नागरिकांना पण विचारणार तर यामध्ये ओव्हरऑल बाय एंड लार्ज जून पूर्वी कालापासून आत्ताची स्थितीमध्ये सुधार आहे, परंतु डिसऑर्डरली कंडक्ट जे बप्सचे बाहेरचे परिसरात किंवा अंडर एज सर्विंग सर्व्हिस ऑफ अल्कोहोल टू अंडर एज, ही जे दोन मुद्दे आहेत त्याबद्दल नक्कीच आम्हाला आणखी कारवाई करावा लागेल. त्याबद्दल कसे एक्साइज आणि इतर डिपार्टमेंट सोबत करता येईल त्याबद्दल आम्ही निर्णय घेऊ. सर, तुम्ही म्हटलं की तो दारू पिलेला होता हे स्पष्ट आहे, आपण न्यायालयामध्ये देखील काल ते सांगितलं. मात्र जे तपास अधिकारी आहेत तर त्यांना आम्ही विचारतो तेव्हा ते सांगतात की त्याच्या ब्लड सॅम्पलचे रिपोर्ट यायचे. तर हे जर न्यायालयात सांगितलं किंवा प्रूव्ह झालं असतं तर ही ड्रंक अँड ड्राईव्हची केस झाली असती का? आणि जर झाली असती तर ती अधिक सिरियस नसती का ठरली? त्याला जो पटकन जामीन मिळाला याऐवजी ती केस अधिक सिरियस नसती का ठरली? त्या मुद्दा की ते मद्य प्राशन केला होता ती ऑलरेडी आमची रिपोर्ट्स मध्ये आहे, जशा आम्ही पूर्वी आपल्याला सांगितले. आता 304 IPC पेक्षा जास्ती सिरियस कलम मला तरी ज्ञान नाही आहे की या प्रकरणात अप्लाई होऊ शकते. 304 IPC कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर, जे फक्त एक स्टेप 302 खाली आहे, ती कलम लावण्यात आलेली आहे. ड्रंकन ड्रायव्हिंग इत्यादी ही सगळी बाकी गोष्टी आहे ज्याचे अप्लाई करण्यात आलेली आहे. त्याचे या प्रकरणात हीनस क्राईम प्रूफ, आता इथे मुद्दा आहे की क्राईम हीनस आहे ही कोर्टाला कन्व्हिन्स करणे आमच्यावर जबाबदारी आहे, जेणेकरून ही शुड बी ट्राईड ॲज अन ॲडल्ट. जी अमेंडमेंट काही 8-9 वर्षापूर्वी जे ॲक्टमध्ये आली होती ती आम्ही अप्लाय करत होत, ते आम्ही अप्लाय केले होते आणि ती आम्ही ऍप्लिकेशन केले होते, जे कोर्टानी रिजेक्ट केलेली आहे. आमच्याकडे ज्युडिशियल रेमेडी आहे, आम्ही सेशन कोर्टला अपील करत आहे. आवश्यक पडल्यास आम्ही त्याबद्दल सेशन कोर्टच्या आदेशानंतर अनुषंगाने पुढील कारवाई पुढील दिशा ठरवू. मुलगा कुठे आहे सर? बरोबर.